नांदगाव चांदवड तालुका महानुभाव समितीच्या वतीने महानुभाव पंथाचे संस्थापक युगप्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीमूर्तीची आणि संत महंतांसह मनमाड शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. आदिवासी नृत्याचे देखील सादरीकरण यावेळी करण्यात आले. याचबरोबर पालखीपूजन गणेशभाऊ धात्रक यांच्या हस्ते करण्यात येऊन विशेष व्याख्यान चिरडेबाबा निफाड यांच्या हस्ते होऊन महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. सकाळी देवास मंगल स्नान आणि श्रीमूर्तीचे पूजन करून श्री गीता पाठ आणि पारायण नामस्मरणानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम धर्मसभाही संपन्न झाली. यावेळी महानुभाव समितीचे अध्यक्ष संजीव पगारे, कार्याध्यक्ष कृष्णराज शेवलेकर सर, प्रदीप अहिरे, गोपीभाऊ चोरगे, योगेश गोराणे, किरणभाऊ थोरात, पद्माकर महानुभाव, एकनाथ निकम, सुभाषभाऊ आहेर, सागर नागरे, रामकृष्ण काकड, दशरथ सांगळे आदींनी कार्यक्रमास विशेष परिश्रम घेतले. अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रिंट आणि नांदगाव चांदवड तालुका महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पंचकृषीतील सर्व सद्भक्तांच्या सहकार्याने दोन दिवसीय कार्यक्रम हा साजरा होत असतो. या कार्यक्रमाला हे 33वं वर्ष आणि 33व्या वर्षामध्ये दोन दिवशी या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम पहिल्या दिवशी श्रीमूर्तीची भव्य दिव्य अशी मिरवणूक मनमाड नगरीमधून या ठिकाणी संपन्न झाली. त्यानंतर भागवताचार्य परमपूजनीय परममहंत श्री चिरडेबाबा निफाड यांचा विशेष व्याख्यान आयोजित केलेलं होतं आणि महाप्रसादाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी झाली. दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. कार्यक्रमाची सुरुवातच प्रातःकाळापासून झाली. सकाळी 6 वाजता श्रीमूर्तीस मंगल स्नान झालं. त्यानंतर सकाळी 8 वाजता श्रीमद भगवद्गीता पाठ पारायण व नामस्मरण या ठिकाणी संपन्न झालं आणि ध्वजारोहणाने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ध्वजारोहण छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम सर नांदगाव यांच्या शुभ आशय ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालं. त्यानंतर सभा मंडप धर्मसभेच्या मंडपाचं उद्घाटन सूरजभाऊ पवार नागापूर यांच्या शुभ आशय या ठिकाणी झालं. त्यानंतर शिवजयना जिल्हा प्रमुख किरण देवरे मनमाड नगरीतील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलनाने खऱ्या अर्थाने या ज्ञानसत्राला सुरुवात झाली आणि ज्ञानसत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून तपस्विनी मीराताई मानेकर, त्यानंतर परमपूजनीय परममहंत श्री कानोळस्कर बाबा, त्यानंतर परमपूजनीय परममहंत श्री सुरेशराजदादा राहिरकर तराडगाव, या धर्मसभेचे कार्याध्यक्ष म्हणून परमपूजनीय परममहंत श्री अष्टुरकर बाबा वृद्धिपूर आणि या धर्मसभेचे सभाध्यक्ष ज्यांचा महाराष्ट्र शासनाने ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार देऊन 2023चा पुरस्कार देऊन ज्यांना गौरवण्यात आलेला आहे असे सभा अध्यक्ष या धर्मसभेसाठी लाभले ते म्हणजे चिंतनजनक परमपूजनीय परममहंत श्री बाभुळकर बाबा शास्त्री करमाड यांच्या सभाध्यक्षतेखाली ही धर्मसभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. बाबांनी अतिशय सुंदर असे विचार मांडले आणि स्वामींचं तत्त्वज्ञान सर्व शेवटच्या थरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मानवपंथाचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी झाला पाहिजे या दृष्टीने बाबांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि अध्यक्ष समारोप झाल्यानंतर या कार्यक्रमामध्ये समितीच्या वतीने दरवर्षी 3 मानवपंथ भूषण पुरस्कार दिले जातात. या वर्षाचा पुरस्कार बाबांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबांना मानवपंथ भूषण पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात आला. त्यानंतर समिती ज्यांनी या समितीची स्थापना केली असे परमपूजनीय उत्तमराजदादा पंजाबी यांना मरणोत्तर मानवपंथ भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. त्यानंतर सतीश बापू शेलार आणि समितीचे सचिव प्रदीप आयरे सर या दोघांनाही समितीच्या वतीने या वर्षाचा मानवपंथ भूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवण्यात आलं आणि महाआरतीने महाप्रसादाने या अवतार दिनाची या सोहळ्याची सांगता या ठिकाणी झालेली आहे. दरवर्षी या सोहळ्याला अतिशय उत्साहामध्ये पंचकृषीतील सर्व भाविकांची उपस्थिती लाभते. कालही या कार्यक्रमासाठी 1.5 ते 2000 भाविकांची उपस्थिती होती
आणि मुख्य कार्यक्रमासाठी आज तर 3 ते 3,500 लोक या महाप्रसादासाठी आणि या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। तर यामुळेच सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांना 3 महिन्यापासून समितीचे पदाधिकारी रात्रंदिवस कष्ट करून दुष्काळाचं सावट असतानाही अतिशय सुंदर असं नियोजन करून समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी उभा केला, त्यामुळे समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानावे तेवढे थोडे आहे। आणि उत्तरोत्तर दरवर्षी हा कार्यक्रम असाच या ठिकाणी साजरा होईल अशी या ठिकाणी मी काही होते आणि थांबतो। धन्यवाद। दंडत S9 मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव, मनमाड़।